भाजपा प्रणित श्री प्रतिष्ठानतर्फे नगरसेवक तथा सरचिटणीस भाजपा नाशिक शहर ॲडव्होकेट राम बडोदे यांच्या आयोजनात 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं रावसाहेब हरिभाऊ हारक नायक सुभेदार 216 मीडियम रेजिमेंट सध्या नेमणूक पटियाला पंजाब प्रदीप पाटील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्य सदस्य नंदूभाऊ देसाई योगगुरू भाजपा नाशिक महानगर पर्यटन आघाडी संयोजक यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आले. तसेच भारतीय सेनेतील माजी सैनिक वसंत रत्न पारखी माजी पोलीस अधिकारी परशुराम घुगे माजी सैनिक भूषण कोतकर माजी सैनिक देविदास भांबरे माजी सैनिक अजिम शेख माजी सैनिक विजय माळी माजी सैनिक शर्मा साहेब आयआयटी कानपूर मधून निवृत्त झालेले शशिकांतजी पंडित नारायणराव यादव यांच्या हस्ते भारत मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक श्याम बडोदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मला वाटतं हे 8 ऑगस्ट ला सुद्धा ध्वजवंदन ध्वजारोहण माजी सैनिक आणि माजी सैनिकांच्याच हस्ते आम्ही करतो, कारण ज्यांच्यामुळे आपल्याला हे दिवस बघायची संधी मिळाली त्या लोकांना आपण कुठेतरी फक्त शोभेपुरतंच त्यांना आपण हे करतो असं कुठेतरी वाटत होतं. म्हणून आमच्या श्रीप्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी आम्ही ठरवलं का कुठलेही सण असतील आपले ते राष्ट्रीय सणाला तर त्यांना बोलवायलाच पाहिजे, परंतु त्याच्या पलीकडे जे आपल्यासाठी आपल्या कुटुंबियांना सोडून सीमेवर जातात त्यांना आपण निश्चितच बोलवायला हवं. आणि आम्ही 15 ऑगस्टचे आणि 26 जानेवारीच्या 8 दिवसापूर्वी देवली कॅम्पला संपर्क करतो. तिथे आपल्या भागातील जे कार्यरत असलेले सध्या कार्यरत असलेले कोणी सुट्टीवर आलेले आहे का, नाशिकमध्ये कोणी सध्या आहेत का, यांच्याशी आम्ही संपर्क करून त्यांना विनंती करतो आणि खऱ्या अर्थाने आमच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी येतात आणि त्यांचे फील्डवरचे अनुभव आपल्याला सांगतात. त्याचबरोबर जे माजी सैनिक आहेत, आपण फक्त आजी माजी सैनिक बोलतो परंतु त्यांचा सन्मान करायला कुठेतरी विसरतो, परंतु त्यांच्यामुळे आपल्याला हे दिवस आले तर त्यांना आपण बोलवायलाच पाहिजे, त्यांचा सन्मान करायला पाहिजे असं भारतीय जनता पार्टीचं आणि श्रीप्रतिष्ठानचं नेहमीच ध्येय आहे, धोरण आहे आणि त्या पद्धतीने आम्ही वागायचा प्रयत्न करतो. मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. यावेळी नायक सुभेदार रावसाहेब हारक यांनी प्रत्यक्ष रणभूमीवर भारतीय सैनिकांनी केलेल्या पराक्रमाचे अनुभव सांगितले. तसेच प्रदीप पाटील आणि नंदू देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मोदीजींच्या स्वप्नातील विकसित भारत 2048 सालापर्यंत आपणास बनवायचा आहे, त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि त्या प्रयत्नातूनच आपला भारत बलवान होणार आहे, बलशाली होणार आहे. आणि आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो, भारत मातेस कोटी कोटी वंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. असेल तर सगळ्यांनी काहीतरी वेळ देशासाठी देण्याची वेळ आता आलेली आहे. इथं काय मिलिटरीमध्ये आहे सैनिक आहे ते बघतात, त्यांच्या जगा ते रात्रंदिवस काम करता नाही आपण जगतो आहे, पोलिसांचं काम पोलीस करत आहे, आपण काहीच करायचं नाही का मध्ये सुद्धा. आज संकल्प करा की मी काय करेल, दिवसातून 10 मिनटं तरी मी या शहरासाठी काहीतरी करेल, काय मी संकल्प करू शकतो. आज माझ्याकडं जे नाही आहे, माझ्याकडे जास्त आहे तर मी दुसऱ्याला देऊ शकेल का की माझ्या घरीच ठेवेल. आपलं आयुष्य गेलं तर संपणारी वस्तू नाही ती द्या. तर नवीन एक प्रकल्प मी चालू केलेला आहे, तुम्हाला नको असलेली वस्तू आम्हाला द्या, ज्याला गरज आहे मी त्याला देईन. रोज वस्तू येत आहेत, खूप चांगलं काम करायला मजा येते. कोणाकडे देवघर आहे, कोणाकडे कपाट आहे, कोणाकडे टिपा आहे, कोणाकडे. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध स्तरांवर जागर करून क्रांतिकारकांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केलं जात आहे. देशभक्तीपर गीत महिला मंडळाच्या महिलांनी सादर केले. तसेच कुमारी समृद्धी दाभोलकर आणि सुदाम पाटील यांनीही देशभक्तीपर ऊर्जा देणारे गीत सादर केले. आराम है हराम, आराम है हराम, देख पड़े है अब तक अपने कितने काम अधूरे, देख पड़े है अब तक अपने कितने काम अधूरे, मिलकर हाथ बढ़ाओ, मिलकर हाथ बढ़ाओ, तब ये हो सकते हैं पूरे. आओ एक हो जाओ, आओ एक हो जाओ, तुम देश का स्वर्ग बनाओ, तुम देश का स्वर्ग बनाओ, भारत का हो इस दुनिया में सबसे ऊंचा नाम. आराम है हराम, आराम है हराम, आराम है हराम. जय हिंद, जय भारत.
त्याचप्रमाणे मुख्य वक्ते शशिकांत पंडित यांनी संविधानाने दिलेले अधिकार आणि जबाबदाऱ्या उपस्थितांना संबोधित केल्या. 22 तारखेला आपण साजरा केला प्राणप्रतिष्ठेच्या बरोबर, तर आपण सर्वांनी ह्याचं नेहमीच लक्ष ठेवायला पाहिजे. तर आपले जाती, भाषा, वेद, भेद, प्रांत हे सगळं माझं हे माझी भाषा, माझं प्रांत, माझी जात ह्या आधारावर नुसत्या मागण्या न करता आपण राष्ट्र कसा मजबूत होईल. प्रत्येक बोटाची शक्ती वेगळी वेगळी असते, प्रत्येक बोटाची जाती वेगळी वेगळी आहे, पण मुठ्ठी ही संपूर्ण एकच असते. जर मुठ्ठीमध्येच बळ राहिलं नाही तर त्या बोटाचं काही महत्त्व राहत नाही. तसंच जर राष्ट्र मजबूत राहिलं नाही, जर समाज एक राहिला नाही, तर कोणत्याही जाती, भेदभाव हे सगळ्याचा काही अर्थ राहत नाही. तर आपण सर्वांनी या गोष्टीचं नेहमी लक्षात ठेवावं आणि आपण सर्वांनी एक संघटित समाजाच्या रूपात, कारण का आपण हे पाहिलं असेल की बऱ्याच प्रकारचे वेगळे वेगळे भेदभाव. यावेळी कारसेवक रत्नाकर सातपुते यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सर्व आजी माजी सैनिक, प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार नगरसेवक ऍडव्होकेट श्याम बडोदे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रतिष्ठानचे जयवंतराव टक्के यांनी केले आणि आभार आशिषजी दाभोळकर यांनी मानले. आपल्याला संविधानांची, आपल्या हक्कांची आणि आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारे शिक्षाविद शशिकांतजी पंडित यांचे पण मी आभार व्यक्त करतो. इथे उपस्थित सर्व स्वयंसेवक, विभिन्न सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, आमची मातृशक्ती, आमच्या रिद्धिसिद्धी महिला मंडळांच्या सर्व, आमच्या भामरे काकू, आमच्या वज्रे काकू, गुगे काकू आणि सर्व गणमान्य नागरिक यांचे मी आभार व्यक्त करतो. आपला संविधान असंच अक्षुण्ण राहो, चिरायू राहो ह्याच्याकरता आपल्या सर्वांचे काही कर्तव्य आहेत, आपण त्या कर्तव्यांची नेहमी जाण ठेवू आणि अशाच प्रकारे आपण एक राहू, तेव्हाच आपला संविधान हा चिरनिरंतर राहील, चिरायू राहील. कार्यक्रमानंतर इथे यावी श्रीकांत जोशी, प्रमोद देशपांडे, अनिल वाजंपे, सोनगडवाला साहेब, उदय देशपांडे, जयंत दारकर, सुहास कोल्हे, राकेश शिंदे, चंद्रकांत बेलगावकर, सुधाकर टिबे, प्रकाश कोठावदे, सुदाम पाटील, अरुण मुनशेट्टीवर, निकम साहेब, शिवाजीराव काकड, बाळासाहेब केंगे, माळीसर, विजयराव महाले, श्याम विश्वकर्मा, अरविंद विश्वकर्मा, तसेच विनोद मालवीय, प्रफुल्ल काजळे, विनायक गीत, आशाताई पाटील, मंगळाताई भांबळे, अश्विनीताई बुडुक, लताताई वज्रे, नांदुर्डीकरताई, श्री प्रतिष्ठानचे भरत शिरसाट, योगेश रेवगडे, स्वप्नील अमृतकर, मनीष पाटील, राम बडोदे, सतीश यादव, किरण पाटील, प्रशांत पाटील, गणेश रत्नपारखी, गोपाळ आव्हाड, राम नागरे, अरुण आव्हाड, कैलास रणसिंग, दीपक जोशी, राजेंद्र मामूनकर, सचिन हिवाळे, परेश पाटील, योगेश लगरे, सुजित मोरे, शुभम सोनवणे, नंदलाल सोनवणे, उदय बडोदे, विशाल बडोदे, अजय बडोदे, अमोल बडोदे, शुभम पारवे, गोकुळ फड, जेविन मालवीय, प्रणव झळके, तेजस वाघ, सुभाष शेवाळे, शिवम भदाणे, मिलिंद गायकवाड, नंदू फडते, रवी बिरारी, श्रीमती जमनाबाई बडोदे, अर्चना शिरसाट, सुनंदा आव्हाड, शुभांगी टक्के, सौ सोनाली रत्नपारखी, शीतल बडोदे, आदिती यादव, यशस्वी यादव, धनवर्षा अमृतकर, सुवर्णा दाभोलकर, मनीषा पाटील, दीपा बडोदे, राजश्री बडोदे, आरती बडोदे, रचना बडोदे, श्रीमती मैनाबाई सोनवणे, माला पारवे, संजना पारवे, अंकिता पारवे, यावी परिसरातील संचालक मंडळ, रथचक्र हाऊसिंग सोसायटी, राजसारधी हाऊसिंग सोसायटी, रिद्धिसिद्धी गणेश मंडळ, एकता कॉलनी, श्रद्धा विहार मित्रमंडळ, पांडवनगरी मित्रमंडळ, साईबाबा ज्येष्ठ नागरिक संघ, जॉगर्स क्लब, राजीव नगर, कलानगर गणपती मंदिर समिती सदस्य तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. NCN न्यूज साठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.